नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छान छान छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक गृहिणी आपलं जेवण पटकन होण्यासाठी अशी काही वाटण आणि पेस्ट करून ठेवतच असते, पण आज मी तुम्हाला अशा काही टेक्निक्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे आपले हे जे वाटण आहे ते खूप वेळ टिकतील. आणि कोणतंही जेवण असू दे, म्हणजे अगदी उपवासाचा पदार्थ असू दे, वरण असू दे किंवा कोणतीही मसालेदार भाजी असू दे, अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काहीही एक्स्ट्रा लागणार नाही. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे तेच वापरून आपण ह्या ज्या पेस्ट करणार आहोत त्या जास्त वेळ टिकण्यासाठी काही टेक्निक्स वापरणार आहोत. सो त्या बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल, आणि नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी मी जो लसूण, मिरची आणि अद्रक आहे हे भिजत ठेवलेलं आहे, त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते की अद्रक आपण भिजत ठेवला की त्याला लागलेली माती घाण निघून जाते आणि त्याची साल काढायला सगळ्यात इझी जातं. नाहीतर असंच आपण साल काढायला गेलं की खूप अद्रक वेस्ट जातं. तर त्यासाठी 10 मिनटं भिजत ठेवायचं. मी जो गावरान लसूण आणला होता तोसुद्धा भिजत ठेवला, आणि मोस्टली मी असाच लसूण वापरते. तर सगळ्यात आधी आपण मिरचीचं बघूया. तर मिरचीचं देठ काढून 10 मिनटं व्यवस्थित पाण्यात भिजत ठेवायची, आणि कॉटनच्या कापडांनी व्यवस्थित ती ड्राय करून घ्यायची. जेवढी ड्राय मिरची तुम्ही वापराल वाटण्यासाठी तेवढं वाटण तुमचं चांगलं राहील. एकही मिरची खराब असेल तर ती काढून टाकायची आणि त्यानंतर हे ग्राइंड करायचं. जर तुम्ही वाटण असे करायला घेणार असाल तर सगळ्यात आधी मिरचीचं वाटण करायचं, कारण आपण उपवासाला मिरची वापरतो. आणि जर तुम्ही आधीच लसूण वगैरे वाटण वाटलं किंवा अद्रक वाटलं तर ते भांडं आपल्याला धुवून घ्यावं लागतं, आणि ते एवढं व्यवस्थित धुवून घेतलं जात नाही. तर सगळ्यात आधी वाटण करताना मिरचीचं वाटण करून घ्यावं, आणि जास्त खूप ग्राइंड नाही करायचं, थोडंसं दरदरच ठेवायचं. तुम्ही हे जे वाटण आहे मिरचीचं हे तुम्ही वरणातसुद्धा वापरू शकता, आणि एखादा तुम्हाला पदार्थ करायचा असेल उपवासाचा तर पटकन तुम्ही करू शकता. आणि जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवायचं आहे. मी इथे 2 चमचे तेल वापरलेलं आहे, आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि ही जी अशी जी पेस्ट आहे ही पेस्ट आपली नॉर्मल फ्रीझरमध्ये 1 ते 2 महिने चालते, आणि नॉर्मल आपला फ्रीज असतो त्याच्यामध्ये तुम्ही 8 ते 10 दिवस आणि हिवाळ्यामध्ये 15 दिवस वापरू शकता. मोस्टली तुम्ही काचेचं भांडं वापरलं ही पेस्ट ठेवण्यासाठी तर बेटर आहे, पण माझ्याकडे हे डब्बे आहेत, ते डब्बे असल्यामुळे ह्या डब्याचा मी वापर करते. एकदमच पेस्ट नाही करायची मिरचीची, कारण मग ती आपल्याला एकदम वरणामध्ये किंवा भाजीमध्ये नाही वापरता येत. मिरची जी अशी ग्राइंड करून ठेवली ती आपण नॉर्मल वरणामध्ये सुद्धा टाकू शकतो. जर तुम्हाला एकदम घाई गडबड झाली तर अशी थोडीशी पेस्ट वरणामध्ये जर तुम्ही टाकलीत तरीसुद्धा वरण छान लागतं. त्यानंतर हे जे मिरचीचं जे पाणी आहे ते तुम्ही वरणात वापरू शकता, म्हणजे जर जेवण करणार असाल तर, किंवा भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर मी असा लसूण वापरते, कारण मी पूर्ण लसूण सोलून घेत नाही. अशा लसणाची टेस्ट खूप वेगळी आणि छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून घ्या. तर इथे मी फक्त एकदा ग्राइंड केलेला आहे, आणि एकदा ग्राइंड केलेला हा जो लसूण आहे तो मी अर्धा काढून ठेवणार आहे. तो कशासाठी हे सुद्धा सांगते. भेंडीची भाजी म्हणजे आपल्याला ग्राइंड करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला जर ते लसणाचं वरचं त्याच्यामध्ये आपण लसणाची पेस्ट करू शकता, कारण ते ग्राइंड केलं त्याच्यामध्ये लसूण टेचून. पण खरंच सांगते, जर तुमची घाई असेल, लसणाचं बिझी शेड्यूल असेल, तर तुम्ही त्या लसणाची टेस्ट लसूण खूप छान ठेवू शकता. तर अर्धा लसूण मी असं काढून ठेवलेला आहे, आणि इथे अद्रक मी तुम्हाला दाखवते. अगदी त्याचं वरचं साल आहे ना, ते इझिली निघतं आणि ते स्वच्छ झालेलं असतं. आणि हे जे साल आहे हे आपण चहामध्ये वगैरे वापरू शकतो. नॉर्मल आपण जेव्हा अद्रक सोलतो तेव्हा खूप वेस्ट जातं आणि त्याला खूप मातीसुद्धा लागलेली असते, त्याच्यामुळे मोस्टली अद्रक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवायचं. तर इथे अद्रक लसूणची मी आता पेस्ट करते, आणि अद्रक लसूणची पेस्ट करताना मी प्रमाण तुम्हाला असं सांगते की 60% आणि 40% घ्यायचं. 60% लसूण वापरायचं, 40% अद्रक वापरायचं. त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगते. जर तुमच्या पेस्टमध्ये अद्रकचं प्रमाण जास्त झालं तर ती पेस्ट वापरून आपण कोणतंही जेवण केलं ना की थोडीशी पोटात आग पडते असं होतं आपल्याला, त्या अद्रकमुळे होतं. त्याच्यामुळे मोस्टली
60% लसूण आणि 40% अद्रकचा वापर करा. अद्रक लसूणची पेस्ट जर तुम्हाला जास्त वेळ टिकावी अशी वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल वापरायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते ग्राइंड करून घ्यायचं, तर एकदम अशी फाईन पेस्ट होते. आणि ही पेस्ट आपण कोणत्याही मसालेदार भाजीमध्ये वापरू शकतो किंवा कोणत्याही आपल्याला भाजी करायची असेल किंवा एखादा बिर्याणी राईस करायचा असेल तर त्याच्यामध्ये, पुलाव करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. कारण नुसता लसूण पण आपण काही भाज्यांमध्ये वापरतो आणि नुसता अद्रक आपण युजली नाही कशामध्ये वापरत, फक्त चहामध्ये वापरत असो. त्याच्यामुळे असा थोडासा लसूण मी जो तुम्हाला काढून ठेवलेला दाखवलेला आहे तसासुद्धा लसूण थोडासा ग्राइंड करून, म्हणजे एकदाच ग्राइंड करून काढून ठेवायचा. म्हणजे इमर्जन्सीला किंवा तुम्ही खूप बिझी शेड्यूलमध्ये असाल तर पटकन तो डब्बा काढून तुम्ही अगदी कोणताही पदार्थ करू शकता, म्हणजे पालेभाजी किंवा वरण. तर इथे मी मस्तपैकी गावरान लसूण वापरलं आणि त्याचं एक लेअर तसंच ठेवून जेव्हा ग्राइंड करून आपण हा लसूण वापरतो ना, त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. तर थोडंसं ग्राइंड केलेला असा हा लसूण मी ठेवून देते, ज्याच्यामुळे आपण तो वरण किंवा पालेभाजीमध्ये वापरू शकतो. आले लसूणची पेस्ट करून ठेवते, ती आपण कोणताही पुलाव, मसाले भात किंवा मसालेवाली भाजी करायची असेल तर त्यात यूज होतो. आणि मिरचीचा वापर आपण वरणामध्ये सुद्धा करू शकतो आणि एखाद्या उपवासाच्या पदार्थामध्ये सुद्धा करू शकतो. तर अशा ह्या 3 गोष्टी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, तुमचं जेवण करणं पण अगदी पटकन होईल. आणि तुम्हाला ह्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब